जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल अमल एडिट्स मध्ये तर आज आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा आहे हे पाहणार आहोत तर वाहनू जी होळी आहे ती लवकरच जवळ येत आहे त्यामुळे मी जो आहे तो हा व्हिडिओ बनवतच आहे तरी वाहनू जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळावे या हाच माझा प्रयत्न आहे तरी भावानो जे व्हिडिओज आहेत ते लवकरात लवकर अपलोड करतच आहे तर भावने यानंतर एक व्हिडिओ येईल जो थ्री डी इफेक्टमध्ये असेल तो देखील व्हिडिओ नक्की बघा भावानो तरी भावानं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नेहमीप्रमाणे जे काही मटेरियल असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ते जे असेल ते तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता व बिटमार्क व शेक इफेक्टची जी लिंक असेल ती देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डायरेक्टली तुमच्या अलाईट मशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे अलाईट मोशन हे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर भेटून जाईल भावानू परवाच एक दोन दिवस झाले जे काही मी नवीन अलाईट मोशन अपडेट आहे ते देखील अप अपलोड केलेलेच आहे त्यामुळे तिथून तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता तरी भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील तरी भावना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची एक लिंक दिली असेल बीटमार्क प्रोजेक्ट नावाची ती सर्वात प्रथम तुमच्या अलर्ट मशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर भावानुस जर तुम्हाला हा जो स्टार्टिंगचा इफेक्ट आहे जर तुमचा जर तुम्हाला जर इम्पोर्ट होत नसेल तर तुम्हाला फक्त बीटमार्क प्रोजेक्टची लिंक दिली जाईल व हा जो व्हिडिओ असेल तो वेगळा दिला जाईल फक्त हा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे जर इम्पोर्ट झाली तर ओकेच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर भाऊ स सोपे आहे काही अवघड नाही आपल्याला ते बीटमार्कनुसार जे फोटोज असतील ते इथे ॲड करून घ्यावे लागतील त्यासाठी काय करायचं आहे पहिल्या बीटमार्कवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करून यामध्ये काही फोटोज दिलेले आहेत तर मी अशा पद्धतीने सर्व काही एकदम सिलेक्ट करून घेतो व इथून अशा पद्धतीने प्लसवरती क्लिक करून तर अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फील कंपोजिशन एरिया अशा पद्धतीचा जो पाच नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे व नेक्स्ट बीट मार्कवरती यायचं आहे व या फोटोचा जो काय एक्स्ट्राचा जो पार्ट असेल ना तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे डिलीट करून घेतल्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून त्याच पद्धतीने थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे व त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करूयात भवानू तर अशा पद्धतीने बिटमार्क जो असेल तो यायचा आहे व देखील फोटोला थ्री डॉटवरती क्लिक करून फील कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे व देखील व्यवस्थित जे असेल ते सेट करून घ्यायचं आहे व देखील फोटोला अशा पद्धतीने बिटमार्कनुसार ॲड करून घेऊ ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे फील्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक करून एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे तर ट्रीम करून घ्यायचा आहे भावानू व हा देखील जो फोटो असेल तो अशा पद्धतीने इकडच्या साईडला खिसकावून घेतो खिसकावून घेतल्यानंतर याला देखील व्यवस्थित वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे तर भावना अशा पद्धतीने साधारणतः आपण पाच फोटोज ॲड केले आहेत तर काय करायचं आहे भावनू आपल्याकडे फार फोटोज नाही आहेत त्यामुळे मी हेच जे ते रिपीट म्हणून यूज करणार आहे त्यासाठी मी लेअरवरती क्लिक करतो सिलेक्ट ऑलवरती क्लिक करतो व यामध्ये जे सॉन्ग अँड जो स्टार्स स्टार्टिंगचा व्हिडिओ असेल तो फक्त तर भाऊ जे सॉन्ग अँड जो स्टार्टिंगचा व्हिडिओ असेल तो फक्त इथं अनटिक करून घ्यायचा आहे अनटिक करून घेतल्यानंतर नेक्स्ट बिटमार्कवरती जायचं आहे व लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने जे फोटोज असतील सॉरी कॉपी लेअर करून घ्यायचा आहे कॉपी लेअर करून घेतल्यानंतर इथून कॅन्सल करून घ्यायचा आहे सर्व जे काय असेल वयानंतर यानंतर लेयरवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने जे फोटोज असतील ते व्यवस्थित तुम्ही सेट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे तर भावना अशा पद्धतीने खूप सोपे आहे काही अवघड नाही आहे त्यामुळे व्यवस्थित जे असेल ते तुम्ही सेट करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम तर अशा पद्धतीने जर एक काही समजले नसेल तर भावांना नक्की कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेल देखील मेसेज करू शकता तर भावना अशा पद्धतीने काही फोटो जे असतील ते मी व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत तर भावना सर्व काही जे फोटोज असतील ते सेट करून घेतलेले सेट करून घेतल्यानंतर भावानं काय करायचं आहे स्टार्टिंगच्या पहिल्या बीटमार्कवरती यायचं आहे पहिल्या बीटमार्कवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व इथून एक तुम्हाला शॅडो पी एन जी दिला असेल जो तुम्हाला मी दाखवणारच आहे तर भावना अशा पद्धतीचा जो काही शॅडो पी एन जी आहे तो इथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित सेट करून घ्या तर अशा पद्धतीने ते सेट करून घेतो सेट करून घेतल्यानंतर याचा एक सर्वात प्रथम याला व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे खिसकावून घेतल्यानंतर याचा एक डुप्लिकेट बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कारण हा शॅडो पी एन जी जो आहे तो थोडा लाईट आहे त्यामुळे त्याचा इफेक्ट जो असेल तो कमी दिसतो त्यामुळे आपण याचा एक डुप्लिकेट बनवून घेऊ डुप्लिकेट बनवून घेतल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगच्या बिटमार्कवरती यायचं आहे बिटमार्कवरती आल्यानंतर पण पुन्हा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व यामध्ये एक तुम्हाला पी एन जी दिलेला आहे भवानू जो तुम्ही अशा पद्धतीचा आहे जो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित आपण ते सेट करून घेऊ हो। तर अशा पद्धतीने ते सेट करून घेऊ हो। सेट करून घेतल्यानंतर याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने खूप कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे भावानू तर आपल्याला जो शेक इफेक्ट दिलेला आहे तो देखील तुमच्या अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा शेक इफेक्ट आहे खूप कडक आहे भावानू तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे भवानू बॅक आल्यानंतर आपल्या मेन व्हिडिओमध्ये यायचं आहे मेन व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपण जे काही फोटोज ॲड केले होते त्या प्रत्येक फोटोला हा जो इफेक्ट असेल ना तो अशा पद्धतीने द्यायचा आहे तर खूप कडक लुक येतो भवानू तर अशाच पद्धतीने दे तुम्ही देखील जो इफेक्ट असेल तो द्यायचा आहे प्रत्येक फोटोला यामध्ये तुमचे फोटोज ॲड केलात तर बेस्ट होईल तुमचे कोणाचेही तुमचे फॅमिली मेंबर्स तुमचे कोणाचेही फोटो जे असतील ते तुम्ही व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचेत सिम्पल आहे काही अवघड नाही आहे भावानू व्हिडिओ देखील खूप मोठा होणार नाही आहे कारण यामध्ये असे फार काही अवघड नाही आहे ना त्यामुळे हा जो व्हिडिओ असेल तो खूप लहान होऊ शकतो खूप लहानच झालेला आहे भानू तरी भाऊ अशा पद्धतीने जे काही असतील ते शिकेफिकटा पण ॲड करून घेतलेले आहे तर भाऊ जर व्हिडिओ तुमचा लॅग होता असेल ना तर पूर्णपणे व्हिडिओ एडिट करायचा आहे एडिट केल्यानंतर आपण काय करायचं आहे भाऊ एडिट केल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तो तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे एक्सपोर्ट करून घेतल्यानंतर आपल्या व्हिडिओ गॅलरीमध्ये किंवा गॅलरीमध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला जे असेल ते व्हिडिओ तुम्हाला तिथे व्यवस्थित जो असेल तो पाहायला मिळेल तर यानंतर काय करायचं आहे पहिल्या बिटमार्कवरती यायचं आहे पहिल्या बिटमार्कवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व या तर भाऊ यामध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे अशा पद्धतीचा जो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर याला अशा पद्धतीने आपल्याला मूव अँड ट्रान्सफर्मवरती जाऊन नाईंटी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे रोटेट करून घेतल्यानंतर थ्री वरती क्लिक करण फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटनवरती क्लिक करायचा आहे व लिनियर डोज अशा पद्धतीचा जो इफेक्ट आहे सॉरी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे व या व्हिडिओचा जो एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तेथून ट्रिम करून घ्यायचा आहे सॉरी साधारणतः अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घेतो तर आपल्याला अशा पद्धतीने जो असेल तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे भावानू एक नंबरचा कडक जो लुक असेल तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जो व्हिडिओ असेल तो खूप कडकमध्ये एक नंबरचा कडक लुक आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जो व्हिडिओ असेल तो बनवू शकता तरी भावानू आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तरी भावानु नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चैनल वरती या तरी भावानो आजचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल